विहिरीचा स्लॅब कोसळल्याने मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना केळझर येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. पुंडलिक मराठे असे मृतकाचे नाव आहे. मूल तालुक्यातील केळझर येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने 1980-1981 मध्ये गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंधारी नदी काठावर गावात पाणी पुरवठा करण्यासाठी 50 फूट खोल विहिरीचे बांधकाम केले. न योजनेकरिता बांधण्यात आलेल्या विहीर आणि त्यावरील स्लॅबची जीर्ण होण्याची कालमर्यादा जवळपास 35 वर्षेपर्यंत असते. कालमर्यादा झाल्यानंतर जीर्णावस्थेत आलेल्या विहिरी आणि त्यावरील स्लॅबचे मजबुतीकरण करणे किंवा नव्याने विहिरीचे बांधकाम करण्याची जबाबदारी ही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधित ग्रामपंचायतीची असते. आज क्षतिग्रस्त झालेले केळझर येथील विहीर बांधकाम नियमानुसार 5 ते 6 वर्षापूर्वीच निर्लेखनास पात्र होती. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतीने सदर विहीर बंद करून अथवा त्यावरील जीर्णावस्थेत असलेल्या स्लॅबचे मजबुतीकरण करावयास पाहिजे होते. परंतु संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीने सदर विहिरीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतमध्ये रोजंदारीवर काम करणारा पुंडलिक मराठे या मजुराला बुधवारी जीव गमवावा लागला. पाण्याच्या टाकीवरील नादुरुस्त मोटार पंप दुरुस्त करून मृतक पुंडलिक मराठे मिस्त्री रमेश मंडल व सहकाऱ्यांसह बुधवारी सकाळी सदर विहिरीवर गेला. मोटार पंप लावत असताना अचानक विहिरीवरील जीर्ण झालेला स्लॅब कोसळला. त्यामुळे स्लॅबवर उभा असलेल्या पुंडलिक मराठे 50 फूट खोल विहिरीत पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच सरपंच काजू खोब्राकडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळ धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी डॉक्टर मयूर कळसे आणि ठाणेदार सतीश सिंह राजपूत हेही घटनास्थळी दाखल झाले. मृतक पुंडलिक मराठे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 लहान मुलं असल्याने ग्रामस्थांनी मृतकाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानुसार ग्रामपंचायतीने मृतकाच्या पत्नीला 1 लाखाची आर्थिक मदत आणि पदं रिक्त झाल्यानंतर मृतकाच्या पत्नीला ग्रामपंचायत सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेत प्रशासनाला सहकार्य केले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. रवींद्र मराठे हा ग्रामपंचायतच्या नालीकाम करण्यास गेला असता पंप ऑपरेटरनी पाण्याच्या टाकीवर काम करायचं आहे म्हणून सांगितलं आणि तो तिथे घेऊन गेला. आणि माझा भाऊ भास्कर कान्हू मराठे हा सुद्धा त्याच्यासोबत होता आणि 4 मिस्त्री होते. ते सर्व काम झाल्यानंतर ते मोटार चालू करून बाहेर निघताच स्लॅब, कारण ते पाण्याची टाकी जीर्ण झाली होती आणि स्लॅब कोसळला, त्याच्यामध्ये तो 4 बाजूला 4 अँगलला पकडून राहिले. दोघं जण समोर आले आणि तो त्या कोसळल्या याच्यामध्येच तो खाली विहिरीमध्ये पडला आणि तिथं मौत झाली. आणि त्याच्या पाठीमागं त्याची आई, त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं आणि 1 भाऊ आहे. आणि त्याच्या आमच्या परिवारावर दुःखाचं संकट कोसळलेलं आहे. आणि ग्रामपंचायतने आपला ठराव मांडून सरपंच बाई, बी डी ओ साहेब, तहसीलदार, ठाणेदार साहेब यांच्या समक्ष आणि गावकरी आणि गाव कमिटी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी ठराव घेतला की आम्ही तुमच्या कुटुंबांना 1 लाख रुपये मदत देऊ. आणि बी डी ओ साहेबांनी म्हटले की केळझर या ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी या ठिकाणी मदतीची जागा रिक्त आहे आणि ती जागा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन तो ठराव पाठवा असं बी डी ओ साहेब आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलं. आणि त्या ठरावामार्फतीनं ते गावकऱ्यांनी ज्यावेळेस मदतनीची जागा निघेल तिथं कोणत्याही व्यक्तीनं फॉर्म भरला नाही पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगितलं कमिटीनं. केळझर या गावामध्ये आज दुखद अशी घटना घडलेली आहे की माझा भाऊ जो आहे तो नालीचं काम करत असताना त्याला ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचे मोटर दुरुस्त करण्यासाठी त्याला गावच्या टँक सेंटरला बोलवले. त्याच्यामध्ये त्या टँक सेंटरचं काही सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ते टँक
कोसळली आणि त्याच्यामध्ये माझा भाऊ त्या टँकसोबतच स्लॅबसोबतच खाली गेलेला आहे, तर त्याचा त्याच्यामध्ये त्या मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये कसं की जे ग्रामपंचायत अंतर्गत जे काही त्यांना निधी देण्यात येत आहेत त्यांना 1 लाख रुपये आणि सोबतच त्यांना अंगणवाडी मदतनीस म्हणून त्यांना एक पोस्टिंग अशी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर असं कोसळलेला आहे.